शिक्षण संस्थेचे स्वर्गीय आसुदामल नारंग प्राथमिक शाळा दौंड या शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72वा वर्धापन दिवस अर्थात 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण श्री दीपक गोविंद सोनवणे दौंड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी नगरसेवक छगनभाऊ बनसोडे, माजी नगरसेवक उत्तमराव सोनवणे, मोहनशेठ नारंग नगरसेवक दौंड नगर परिषद, श्री संजय चितारे, पवनभाऊ साळवे, ह्युमन हेल्थ फाउंडेशन अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मिसाळ विशाल, कॉमन न्यूज रिपोर्टर श्री विलास कांबळे, विजय लवे, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड शहर कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग व समता परिषद शहराध्यक्ष श्री सुनीलभाऊ फाळके, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसादभाऊ धुमाळ, संजयराव सोनवणे, सोमनाथभाऊ कांबळे, संभाजीराव लोंढे, हनुमंतराव लोंढे, अनिलराव मोहिते, राजूश्री सुंदर, तानाजीभाऊ जाधव, युवा नेतृत्व अनुराग नाईक नवरे, विनायक मोरे, सोमनाथ आगलावे, ईश्वरराव सांगळे, निलेश लोंढे, चंद्रकांत ताठे, संजयराव मोरे, सुरेश तुपसौंदरे, कृष्ण सोनवणे, खंडाळे नाथाप्पा, गणेश हिरनावळे, प्रज्ञेश कांबळे, किरण गायकवाड, वैभव पन्हाळकर, सुमित गायकवाड, आकाश पाटोळे, संभाजी लोंढे, जालिंदर भाऊ धोत्रे हे मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित देखील होते. या कार्यक्रमाच्या निमित्त दीपक भाऊ सोनवणे दौंड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिलिंदभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल यांनी स्वीकारले. विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत गीताच्या माध्यमातून केलं. शाळेचे मुख्याध्यापक श्री खंडागळे संजय नामदेव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान देखील करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री खंडागळे संजय नामदेव यांनी केलं. या निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी इयत्ता 2 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त केलं. सन्माननीय पवनभाऊ साळवे, नामदेवरावजी धुमाळ, मिलिंद साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड शहर सामाजिक न्याय विभाग इत्यादी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सुनील आबासाहेब गायकवाड यांनी केलं. तर अनुमोदन श्री शितोळे महेंद्र गोविंद यांनी दिलं. या कार्यक्रमासाठी श्री खंडागळे संजय नामदेव, गायकवाड सुनील आबासाहेब, महेंद्र गोविंद शितोळे, सविता काकडे, लोखंडे स्वाती, खरत मॅडम यांनी सहकार्य केलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांकडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ देखील देण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्त नगरसेवक सन्माननीय श्री मोहनशेठ नारंग यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यात आलं. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोखंडे स्वाती यांनी केलं. तर पुढे अशोक स्तंभाला भेट देऊन विविध सामाजिक व संस्था संघटनांनी अभिवादन करून आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपलं मत मांडलं. सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते व बहुसंख्येने पदाधिकारी देखील उपस्थित होते. शेवटी अभिवादन केलं व आभार देखील मानले.